हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, मी साधना आज तुमच्यासाठी अशा काही खास किचन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे जेणे तुमचा पैसा, वेळ आणि मेहनत या गोष्टी वाचणार आहेत आणि वाढीव कामं सोपी करणार आहे. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. छोट्या छोट्याच पण प्रत्येक गृहिणीला कामी पडणाऱ्या टिप्स आहेत. सकाळी सकाळी प्रत्येक गृहिणीला भरपूर कामं असतात आणि त्यातलं पहिलं काम असतं दूध गरम करायचं. आता दूध आपण जेव्हा गरम करायला घेतो तेव्हा अर्धा लिटर दूध असेल तर बरोबर काटोकाट भरणारच आपण दुधाचं पातेलं घेतो. तर असं न करता आपण कधीही अर्धा लिटर दूध असो किंवा एक लिटर दूध असो, दुधाचं पातेलं नेहमी दुधाच्या क्वांटिटीपेक्षा कमीत कमी 1.5 ते 2 इंच मोठंच घ्यायचं. यामुळे दुधाला गरम होण्यासाठी त्याची स्पेस मिळते आणि दूध उतू जात नाही. दूध जेव्हा आपण गॅसवरती गरम करायला ठेवतो तेव्हा गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम असते आणि त्यासोबतच प्रिकॉशन म्हणून दूध उतू जाऊ नये म्हणून आपण पळी किंवा उलताना ठेवतो आणि पातेल्यासोबतच उलताना आणि पळीही गरम व्हायला लागते आणि याचा आपल्याला घाई गडबडीत चटका लागू शकतो. तर यासाठी उलताना किंवा पळी न ठेवता लाकडी उलताना किंवा लाकडी पळी ठेवा. यामुळे चटका लागण्याची शक्यता कमी होते आणि दूधही उतू जात नाही. आणि दूध उतू गेल्यानंतर जे वाढीव काम होतं गॅस साफ करायचं ते कामही तुमचं अगदी कमी होणार आहे आणि लाकडी पळीमुळे हाताला चटकाही लागणार नाही. यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे गॅसच्या बर्नरविषयी. कधीकधी आपल्या गॅसच्या बर्नरचे होल चालत नाही, कुठून कमी कुठून जास्त गॅस चालू होतो आणि आपण गोंधळून गॅस रिपेअरवाल्याला बोलवतो आणि भरपूर सारे पैसे देतो. तर असं न करता न घाबरता गॅसचा बर्नर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि त्यावर जरासं मीठ पण घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्या गॅसच्या बर्नरला चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचं आहे. मग या भांड्यामध्ये ग्लासभर साधं पाणी घालून 10 मिनिटासाठी हा बर्नर यामध्ये असाच राहून द्यायचा आहे आणि 10 मिनिटांनी आपल्याला एखादा न वापरणारा ब्रश घेऊन त्याला थोडासा भांडी घासायचा साबण लावायचा आहे आणि बर्नर या प्रकारे चांगल्या प्रकारे घासून घ्यायचा आहे. घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. पुसून झाल्यानंतर तुम्ही गॅसचा बर्नर लावून चेक करू शकता आणि पाहू शकता गॅस किती चांगल्या प्रकारे चालतो. यामुळे नक्कीच तुमचे पैसे वाचणार आहेत आणि तुमचा गॅस एकदम उत्कृष्ट चालणार आहे. यानंतरची टिप्स आहे हिरव्या मिरच्यांविषयी. मार्केटमधून आपण जेव्हा जास्त प्रमाणात हिरव्या मिरच्या घेऊन येतो आणि त्या दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्याला काही टिप्स फॉलो करायच्या आहेत. मार्केटमधून जेव्हा मिरच्या आणतो तेव्हा त्यामध्ये अशा अर्ध्या किंवा खराब झालेल्या मिरच्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत. काढून झाल्यानंतर स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून याची देठं काढून घ्यायची आहेत. देठं काढून झाल्यानंतर तुम्ही प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये या मिरच्या भरून ठेवता. मिरच्या जर अशा ठेवला तर त्याला पाणी सुटतं आणि त्यातलं पाणी डब्यामध्ये पडून मिरच्या सडू किंवा खराब होऊ लागतात. तर यासाठी डब्यांमध्ये एक न्यूजपेपरचा तुकडा घालायचा आहे. यामुळे त्यामध्ये मॉइश्चर राहत नाही आणि अशा प्रकारे तुम्ही मिरच्या चांगल्या प्रकारे स्टोअर करू शकता. यानंतर झाकणावरही आपल्याला एक पेपरचा तुकडा लावून घ्यायचा आहे. यामुळे झाकणावर जमा झालेलं पाणी मिरच्यांमध्ये पडत नाही आणि यामुळे आपल्या मिरच्या सडत नाही आणि 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. यानंतर आणखीन एक टिप्स फॉलो करू शकता तुम्ही. आपल्याकडे कापडी पिशव्या असतात तर कापडी पिशव्यांमध्ये या मिरच्या भरून ठेवायच्या आहेत. कापडी पिशवी वापरल्यामुळे सुद्धा मिरच्यांमध्ये पाणी जमा होत नाही किंवा मॉइश्चर राहत नाही आणि आरामात 15 ते 20 दिवस या पद्धतीने सुद्धा मिरच्या टिकतात. यानंतरची टिप्स आहे घरातील किचकट भांड्यांविषयी. आपल्या घरामध्ये काही अशी निमुळती भांडी असतात, भांडी घासताना आपला हात त्यामध्ये जात नाही. भांड्यांमध्ये बऱ्याच वेळा काहीतरी कचरा चिकटून राहतो आणि तो सहज निघत नाही. ग्लास असो किंवा बरणे असो या प्रकारे आपण अर्धवटच त्याला घासू शकतो, पूर्णपणे आतपर्यंत त्याला घासता येत नाही. अशी भांडी घासण्यासाठी आपल्याला वापरात नसलेला एक टूथब्रश घ्यायचा आहे आणि एक घासणी घ्यायची आहे. पाहू शकता मी एक स्टीलची घासणी घेतलेली आहे. ती या प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि ब्रशच्या तोंडाला या प्रकारे लावून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावर एक रबर बँड लावायचं आहे. रबर बँड लावून झाल्यानंतर साबणामध्ये म्हणजेच भांडी घासण्याच्या साबणामध्ये घोळून आपल्याला या प्रकारे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे त्याप्रकारे घासून घ्यायचं आहे. पाहू शकता आपण सहजपणे या बाटल्या किंवा ग्लास घासू शकतो. कुठल्याही प्रकारची भांडी तुम्ही अगदी आरामात साफ करून घेऊ शकता. यानंतरची आपली टिप्स आहे मिक्सरला साफ करण्याविषयी. मिक्सरला साफ करणं म्हणजे फार किचकट काम आहे. कधीकधी घाई गडबडीमध्ये आपल्याला मिक्सर साफ करणं राहून जातं आणि मिक्सरच्या खाचाखाचांमध्ये कचरा जमा होऊन जातो.
मिक्सर साफ करण्यासाठी आपल्याला एक स्क्रूड्रायव्हर आणि एक छोटा कपडा लागणार आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता किती सहज आपण हा मिक्सर साफ करून घेऊ शकतो आणि खाचे खाचेतला कचरासुद्धा अगदी आरामात निघून जातो. पाहू शकता किती सहजपणे हा मिक्सर क्लीन होत आहे. स्क्रूड्रायव्हर आणि कपड्याने चांगल्या प्रकारे साफ झाल्यानंतर आपल्याला याला आणखीन स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर इथे मी भांडी घासायचं स्क्रबर घेतलेलं आहे, त्याने मिक्सरची वायरही साफ करत आहे. आणि स्क्रबर मिक्सरच्या मध्ये ठेवून स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने मी त्याला घासून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. पाहू शकता किती चांगल्या प्रकारे मिक्सर स्वच्छ झालेला आहे. मिक्सर साफ करण्याचं किचकट काम एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने पाहू शकता किती सोपं झालेलं आहे आणि किती चांगल्या पद्धतीने आपण इथे मिक्सर साफ केलेला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आजच्या काही यूजफुल किचन टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत.